रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या झिलमिली गावाजवळ शिकवणी वर्गातून परत येणाऱ्या 17 वर्षीय मुलीची भर दिवसा एकतर्फी प्रेमातून हातोड्याने डोक्यावर वार करीत तसेच ब्लेडने गळ्यावर वार करीत हत्या केल्याची घटना 23 फेब्रुवारी 2022 उघडकीस आली होती. या प्रकरणी 21 वर्षीय आरोपीला 10 महिन्यातच न्यायालयाने आजीवन समस्त्र कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गोंदियात प्रथमच अशी घटना घडली आहे. 23 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 4 वाजेदरम्यान मृतक धनश्री हरिंकडे ही झिलमिली मार्गाने ग्राम कामठा येथील शिकवणी वर्गाला जात असताना आरोपी दुर्गाप्रसाद रहांडले यांनी धनश्रीला रस्त्यात अडवून मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्याशी लग्न कर अशी मागणी केली. मात्र धनश्रीने नकार दिल्याने आरोपीने तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केला व गळ्यावर ब्लेडने सुद्धा वार करून तिला जागीच ठार केले. एवढेच नव्हे तर स्वतःला सुद्धा ब्लेडने वार करून जखमी करून घेतले. ही घटना शेतात काम करीत असलेल्या लोकांनी पाहिली असता आरोपीला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. रावणवाडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध 302-309 कलमा अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणामध्ये असं झालं होतं की ही जी मुलगी होती आणि हा जो आरोपी यांच्यामध्ये बोलणं चाललं होतं. बोलण्या चालण्याचा गैरसमज समजून आरोपी तिच्यावर प्रेम करते असं गैरसमज मनात ठेवून ती ट्युशनला जात असताना सायंकाळच्या वेळेला आरोपी तयारीनिशी आला. सोबत त्यांनी हा आणि ब्लेड आणि त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक चाकू पण होता. हे सगळे साहित्य त्याने मारण्यासाठी आणलेलं होतं आणि ती जात असताना तिच्या डोक्यावर सपासप वार करून तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करून तिच्या जागीच त्यांनी तिला ठार केलं. अशा प्रकारे त्यांनी त्याची निर्गुण हत्या केलेली होती. रावणवाड पोलीस स्टेशनचे सध्याचे ठाणेदार श्री उद्धव दमाडे यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करून माननीय कोर्टासमोर आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते. माननीय कोर्टाने त्याला 3 महिन्यामध्येच त्याचं ट्रायल कन्क्लूड केलेलं होतं. पण माननीय कोर्टाने ह्या आरोपीला कलम 302 भारतीय दंडविधानाच्या कलम प्रमाणे आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. पोलिसांनी आरोपीकडून हत्यारे जप्त करत न्यायालयात सर्व पुरावे दाखल केले असून न्यायालयातील सरकारी पक्षाकडून विशेष तथा अतिरिक्त सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी आरोपी विरुद्ध पुरावे व 9 साक्षीदारांची साक्ष नोंदवली असून सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश NB लवटे साक्षीदाराचे पुरावे न्यायवैदक पुरावे व प्रत्यक्ष पाहणी साक्षीदारांचे साक्ष पुरावे ग्राह्य धरून आरोपीस आजीवन कारावासची शिक्षा सुनावली आहे. MTS न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा.